अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील वडगाव येथील अवैधरित्या गौण खनिज उत्खननाबाबत गांभीर्यपूर्वक कार्यवाही न करता संबंधित कंपनीला पाठीशी घालून अभय देण्यात आल्याचा रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष अजय प्रभे यांच्या तक्रारीसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते सचिन कोकणे यांनी घेतलेल्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी 29 मार्चला वडगाव कुरुम उत्खनन संदर्भात आयोजित सुनावणीच्या वेळी पक्षाच्या वतीने 2 प्रतिनिधी उपस्थित ठेवावे असे सांगून मूल्यांकन करून रॉयल्टी वसूल केल्या जातील, तसेच मोजणीच्या अहवालावरून जास्त उत्खनन झाले असल्यास योग्य तो दंड करण्यात येईल असेही स्पष्ट केले. तहसीलदारांना निवेदन देऊन अवैधरित्या खनिज उत्खननाबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती, परंतु ही बाब गांभीर्याने न घेता अवैधरित्या खनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीला पाठीशी घालून अभय देण्यात आले. तक्रारीनंतर सुद्धा उत्खनन चालूच राहिले. तक्रारीची वेळीच दखल घेत गेली असते तर या प्रकरणाला आळा बसला असता, परंतु उलट पक्षी 19 डिसेंबर 2022 एका पत्रान्वये तक्रार निकाली काढून प्रकरण खारिज केल्याचे तहसीलदारांनी लेखी पत्र देऊन कळवल्याचे यावेळी सचिन कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हा कार्याध्यक्ष अजय प्रभे यावेळी त्यांच्या समवेत होते. येणाऱ्या 29 मार्चला जिल्हाधिकारी यांच्याकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे व बाळासाहेब पवार प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात आंदोलन व उपोषण करण्यात येईल. धनराज सपकाळ, झुमो न्यूज, अकोला.